263 वर्षांपूर्वी 14 जानेवारी 1761 ला संक्रांतीच्याच दिवशी पानिपत इथे घनघोर युद्ध झालं. पानिपतचं तिसरं महायुद्ध म्हणून ते ओळखलं जातं. या युद्धात मराठ्यांना पराजय पाहावा लागला खरा, पण तोच पुढे जाऊन विजय ठरला असंही आपण म्हणू शकतो. या निमित्ताने आजच्या दिवशी या युद्धाबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया. 17व्या शतकात भारताचा मोठा भूभाग मराठा साम्राज्यात होता. मराठ्यांनी आटकेपार झेंडा रोवल्यावर तिळपापड झालेला अफगाण लुटेरा अहमद शाह अब्दाली हा रोहित खंडच्या नजीबच्या बोलण्यावरून पुन्हा एकदा भारतात आला. नजीबला मोगलांकडे असलेलं दिल्लीचं तख्त हवं होतं. अब्दालीला अटकाव करण्याची ताकद फक्त मराठ्यांमध्येच होती. सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या नेतृत्वात मोठं सैन्य पुण्यातून उत्तरेत कूच झालं. 263 वर्षांपूर्वी 14 जानेवारी 1761 चा तो दिवस, संक्रांतीचा दिवस, पानिपतच्या युद्धाला सुरुवात झाली. पानिपतचं तिसरं महायुद्ध म्हणून ते ओळखलं जातं. या युद्धात मोठं नुकसान दोन्ही बाजूने झालं, पण मराठ्यांचे 2 मोती, 27 मोहरा आणि चिल्लर खुर्दा कामी आले. परकीयांच्या आक्रमणापासून मायभूमीच्या संरक्षणार्थ झालेल्या या लढाईत आपल्या मातीचा इमान राखत अगणित शूरयोद्धे धारातीर्थी पडले. युद्धाच्या वर्षापूर्वी म्हणजे 1760 उदगीरच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. यात सदाशिवराव भाऊंनी निजामाचा तोफखाना प्रमुख इब्राहिम गार्दीला मराठ्यांकडे घेतलं. पानिपतच्या युद्धातही मराठ्यांच्या तोफखानाचं नेतृत्व इब्राहिमकडे दिलं गेलं होतं. युद्धापूर्वी अब्दालीने धर्माचा शब्द टाकून त्याला वळवण्याचा प्रयत्न केला, पण स्वकीय इमान राखत त्याने अब्दालीला नाकेनं वाढलं. त्याच लढाईत सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव पेशव्यांना वीरमरण आलं. मल्हारराव होळकरांनी महिलांना युद्धभूमीतून सुखरूप बाहेर काढून सदाशिवराव भाऊंनी दिलेलं कर्तव्य बजावलं. याच स्मृतीचं स्मरण करण्याचा आजचा संक्रांतीचा दिवस आहे. पानिपत युद्धाच्या स्मरणाचा आजचा दिवस आहे. हे युद्ध मराठे हरले असं म्हटलं तरी त्या युद्धामुळेच त्यानंतर अफगाणिस्तानातून कोणीही भारतात आक्रमण केलं नाही. युद्धात बचावलेल्या महादजी शिंदेंनी पुढे मोठी सेना उभी केली. माधवराव पेशव्यांकडे उत्तरेकडची जबाबदारी दिली. उत्तरेत पुन्हा दबदबा निर्माण करण्यास नंतर मराठ्यांना यश आलं. डॉक्टर पुष्कर कुलकर्णी, लोकमत डिजिटल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.